केंद्राचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पाहूया त्याची काही दृश्ये. मौजे लोणंद तालुका खंडाळा येथे पैलवान मंगेशाबा क्षीरसागर व पैलवान नवनाथ शेडगे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या नवीन लाल माती कुस्ती केंद्राचे उद्घाटन वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा सदस्य आमदार मकरंदबा पाटील यांच्या हस्ते व खंडाळा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार मकरंदबा पाटील यांनी मैदानी खेळातून शरीराबरोबर मनही सक्त होते या तालीम संघासाठी लागेल ती मदत 100% केली जाईल असे प्रतिपादन त्यांनी केले. तर भाजपचे नेते खंडाळा तालीम संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी स्वतःच्या वतीने या तालीम संघासाठी 1,00,000 रुपयांचा निधी मदत म्हणून जाहीर केला. यावेळी लोणंद नगर पंचायत उपनगराध्यक्ष श्री लक्ष्मणराव शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, नगरसेवक हनुमंतराव शेळके, नगरसेवक योगेशदादा क्षीरसागर, मकरंदबा पाटील पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक रवींद्र क्षीरसागर, शंकरराव क्षीरसागर, श्री प्रदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेल प्रदेश सरचिटणीस श्री गजेंद्र मुसळे, गणेश पवार, दीपक पारखे, श्री संभाजी घाडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नवनाथ धमाळ, कुस्तीगीर संघाचे बाबा लिमन, डॉक्टर नितीन सावंत, सात प्रतिष्ठानचे कयुमभाई मुल्ला, मंगेश माने, दीपक बाटे आदी पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू व तालुक्यातील शेकडो कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी लाल माती कुस्तीवरील जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते.